नमस्कार मंडळी, मी विराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सफर अनलिमिटेड यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे आणि आपण पुन्हा निघालेलो आहोत सह्याद्रीच्या कुशीमध्ये फिरायला, निसर्गाचा आनंद लुटायला, पावसाची मजा घ्यायला। आज आपण जाणार आहोत मुंबई गोवा महामार्गावर। जर तुम्ही डाव्या हाताला लक्ष दिलं पनवेलच्या पुढे तर एक अंगठ्याच्या आकाराचा किल्ला दिसतो, त्या किल्ल्याला भेट द्यायला आज आपण निघालो आहोत। तर मित्रांनो, या किल्ल्याबद्दल अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत, त्याचा उलगडा तुम्हाला हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। त्याबरोबर आणखी एक गोष्टीचा उलगडा मी आज तुमच्या बरोबर करणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपण कर्नाळा अभयारण्याच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आपण ठाण्यावरून सकाळी 6:20 लोकल ट्रेन पकडली, जी पनवेलला आली 1:15 दरम्यान। पनवेलवरून तुम्हाला 5 ते 10 मिनटं पनवेल बस स्थानकाच्या इथे चालत जायचं आहे आणि तिथून तुम्हाला ST पकडायची आहे। तर ती ST एक प्रत्येकी माणसी 20 रुपये चार्ज आहे कर्नाळा इथे पोहोचायला। आणि ट्रेनने जे आम्ही आलो तर ट्रेनची तिकीट होती पर पर्सन 40 रुपये। हे पक्षी अभयारण्य असल्यामुळे इथे एक चेक पोस्ट आहे, तर त्या चेक पोस्टवर तुम्हाला जो एक चार्ज आहे तो चार्ज पे करावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये अभयारण्यामध्ये प्रवेश करू शकता। मित्रांनो, आपण कर्नाळा पक्षी अभयारण्य याच्यामध्ये प्रवेश केला आहे आणि आपल्याला एंट्री जिथे आहे त्या गेटच्या इथे आपल्याला पर पर्सन 60 रुपये चार्ज द्यावा लागतो। तसेच तुम्ही जेव्हा आतमध्ये एंट्री करता तेव्हा तुमच्या बॅगा तपासल्या जातात आणि त्याच्यामध्ये जेवढे प्लॅस्टिकचे रॅपर तुम्ही वरती घेऊन जाता किल्ल्याच्या इथे किंवा अभयारण्यामध्ये तेवढे रॅपर तुम्हाला परत आणून तिथे द्यावे लागतात। त्याच्यासाठी एक डिपॉझिट अमाऊंट घेतली जाते, आमच्याकडून अंदाजे 100 रुपये घेतले। तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा। पहिल्यांदाच माझ्याबरोबर माझी बायको ह्या ट्रेकला आली आहे। कुठे गेली? इकडे। एक्साइटेड आहेस का? येस। आणि आपल्याबरोबर शरयू आली आहे, चेन्नईची जी आपली सिरीज आहे त्याच्यामध्ये तुम्ही शरयूला बघितलं असं? जेव्हा तुम्ही किल्ल्याची पायवाट चढायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला जागोजागी तुम्हाला काही बोर्ड दिसतील, काही दिशादर्शक आहेत की जिथे किल्ल्याकडे जाण्याच्या मार्गाच्या काही खुणा केलेल्या आहेत, त्याच्यामुळे किल्ल्यापर्यंत जाणं खूप सोपं आहे। तसेच अशी जी ही पायवाट आहे ती पायवाट अतिशय सोपी आहे, त्याच्यामुळे कोणी हा किल्ला इझिली सर करून जाऊ शकतो। बऱ्याच वेळानंतर पावसाला सुरुवात झाली आहे आणि मॉन्सूनच्या पावसात भिजण्याचा आनंद थोडा वेगळाच आहे। कर्नाळा किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य म्हणजे असं की या ठिकाणी मराठी चित्रपट जैत रे जैत हा जर चित्रपट तुम्ही बघितला असेल तर त्या चित्रपटाचं शूटिंग इथे झालेलं आहे। गोनी दांडेकर लिखित कादंबरी होती आणि त्या कादंबरीवर जब्बार पटेल यांनी चित्रपट बनवला होता। त्यावेळी हा चित्रपट रिलीज झाला, त्यावेळी हा चित्रपट अजरामर झाला। आदिवासी लोकांवर आधारित हा चित्रपट होता आणि त्याच्यामुळे या किल्ल्याला मराठी चित्रपटाची सुद्धा पार्श्वभूमी आहे। आम्ही पावसाळ्याच्या सुरुवातीला आलो आहे, त्याच्यामुळे कदाचित हे जे छोट्या छोट्या नद्या इथून उगम पावतात त्या नद्यांचा अडथळा किंवा त्या नद्यांना आम्हाला क्रॉस करावं लागत नाही आहे। अजूनही इथे पाहिजे तसं पाणी नद्यांना आलेलं नाही आहे। राज, कसं वाटतंय? मजा येते का? खूप मस्त, खूप छान वाटतंय। पहिल्यांदाच आलीस ना अशा ट्रेकला? हो।
किल्ला चढताना आपण एका पॅचला आलोय, तिथेही पूर्ण अशी खडी चढाई आहे. तुम्ही बघताय की मार्गामध्ये केवढे मोठमोठे दगड आहेत आणि रिमझिम पाऊस पडतं, त्याच्यामुळे हा गड चढण्याची मजा द्विगुणित झाली आहे. किल्ल्याकडे जाताना तुम्ही जागोजागी बघाल की झाडांची मुळं अशी बाहेर आली आहेत आणि त्याच्यामुळे चढण्यासाठी ऑटोमॅटिक पायऱ्या तयार झाल्या आहेत. सह्याद्रीत फिरताना जर असं सौंदर्य तुम्हाला बघायला मिळालं तर का तुमची पावलं सह्याद्रीकडे वळणार नाहीत. फायनली आपल्याला कर्नाला किल्ल्याचा सुळका दिसलेला आहे, त्या सुळक्याच्या इथे आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला इथे समोर क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं चित्र लावलेलं दिसेल. याचं मुख्य कारण म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांनी जे देशासाठी कार्य केलं आहे तर त्या कार्यामध्ये इथले जे किल्ले आहेत या पट्ट्यातले, त्या किल्ल्यांवर त्यांनी मक्तेदारी सिद्ध करून इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं. सो त्याच्यामुळेच त्यांचं जे चित्र आहे ते इथे लावलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे त्यांचे जे आजोबा होते ते आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला कर्णाई मातेचं मंदिर दिसतं. मित्रांनो, आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो आहोत. असाच एक प्रवेशद्वार वरतीही आहे. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुरंदरचा तह केला मुघलांबरोबर, किंवा मिर्झा जयसिंग राजे यांच्याकडे तहामध्ये 23 किल्ले देण्यात आले होते. त्याच्यातील एक महत्त्वाचा किल्ला हा कर्नाळा किल्ला होता. आपण किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी पोचलो आहोत आणि त्याच्या बाजूला दिसतोय तो पांडू सुळका. ॲक्च्युली पांडू बुरज, आणि ह्या बुरजाचा उपयोग टेहळणीसाठी मुख्यत्वे केला जायचा. तुम्ही बघू शकता की प्रवेशद्वारापाशी नवीन दरवाजे लावलेले आहे, त्याच्यामुळे किल्ल्याला जो मूळ स्वरूप होता त्याचा फील येतो इथे. आपण ज्या ठिकाणी आहोत तो एखादा राजवाडा किंवा सदरेचे अवशेष असू शकतात. तुम्ही बघू शकता की आजूबाजूला सुद्धा याच्या बाहेर सुद्धा काही जोते दिसतात, काही बांधकाम दिसतात. मित्रांनो, हा जो तुम्हाला धुक्यात हरवलेला पांडूचा बुरुज दिसतो आहे, असाच काहीसा कोथळीगड दिसतो. कोथळीगडाचा जर माथा तुम्ही बघितलात, त्या माथ्यावर जाण्यासाठी त्या गडाच्या पोटामधून पायऱ्या खोदलेल्या आहेत आणि त्या पायऱ्या तुम्हाला सुळक्यावर घेऊन जातात. पण पांडूच्या बुरुजावर जर तुम्हाला चढायचं असेल तर तशी पायऱ्यांची सोय नाही, तुम्हाला रस्सीच्या सहाऱ्यानेच तुम्हाला वरती चढता येतं. मित्रांनो, या बुरुजाच्या पायथ्याला असे पाण्याचे टाक दिसतात, त्यावरून हा किल्ला सातवन काळातला असावा असं मानलं जातं. असे बरेचसे पाण्याचे टाक तुम्हाला या पायथ्याला दिसते. म
मंडळी, जेव्हा तुम्ही पांडूच्या बुरुजाकडून या भागात येता तेव्हा तुम्हाला दिसेल की समोर एक छोटासा दरवाजा आहे, आणि त्या दरवाजाने तुम्ही जेव्हा बाहेर येता तर डोंगराचा अजून एक भाग असा पुढे आलेला आहे आणि तिथे एक बुरुज बांधलेला आहे. थोडक्यात जो हा मधला भाग आहे तो ह्या डोंगराला जोडल्यासारखा वाटतं, एक पूल टाईपमध्ये बांधलेला आहे. मुख्यत्वे या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जायचा हे याच्या बांधकामावरून आणि त्याच्या जागेवरून लक्षात येतं, कारण इथूनच जवळ बोरघाट आहे. हा जो समोरचं रूप बघून मी अतिशय भारावलो, पण आणखी एक गोष्ट मला इथे खटकली, ती म्हणजे एक चार पाच मुलं इथे आली होती आणि हा जो समोरचा बुरुजाचा हा जो भाग आहे त्या कोपऱ्याच्या इथे इथे समोर ते स्मोक करत होते, तर मी त्यांना जाऊन थोडं विचारलं आणि मला वास येत होता तिथे, आणि तो वास आल्यावर मी त्यांना विचारलं की तुम्ही स्मोक करताय का, तर जर तुम्ही करत असाल तर ते चुकीचं आहे. तर त्यांना त्याच्यात काही चुकीचं वाटत नव्हतं, आणि मेन म्हणजे ती सगळी मराठी मुलं होती, त्याच्यामुळे ही घटना अतिशय वेदनादायक आहे की आपलेच महाराष्ट्रातील मुलं असं काही अशा जिथे लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा ठिकाणी येऊन ह्या चुकीच्या गोष्टी करतात. मंडळी, आपण किल्ल्याच्या शेवटच्या भागामध्ये आलेलो आहोत. हा जो पाठीमागे बुरुज दिसतोय हा किल्ल्याचा शेवटचा बुरुज आहे, आणि इथून खूप विहंगम असं दृश्य आपल्या नजरेस पडतंय. मंडळी, आपल्या या व्हिडिओचं मी इथेच शेवट करतो, कारण की 5 वाजेपर्यंत आम्हाला खाली उतरायचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.